आदिवासी, जय आदिवासी, जय आदिवासी। नेहमी अशा कार्यक्रमांसाठी बोलायला उभा राहिलो की क्षणभर मी विचारात पडतो, कारण मला प्रश्न पडतो की आदिवासींसमोर उभ्या असणाऱ्या अनेक संकटांपैकी नक्की सुरुवात कोणत्या संकटांपासून करू। आजही माझा समाज कुपोषित होऊन मरतोय, म्हणजे 21व्या शतकामध्ये अगदी प्राणीसुद्धा उपाशी राहून मरत नाहीत, परंतु माझी आदिवासी पोरं मात्र अन्न अन्न करून मरतात। ह्यापासून करू की ज्या राघोजींनी माझ्या सह्याद्रीतील आदिवासींचा स्वाभिमान जागवला, त्याच सह्याद्रीत माझ्या राघोजीच्या लेकरांची 5000 विक्री होते, यापासून करू। सह्याद्रीमध्ये असणाऱ्या धरणांपैकी 90% धरणं ही आदिवासींच्या क्षेत्रामध्ये आहेत, परंतु त्या धरणाच्या पाण्यावरती ज्यांच्या शेतामध्ये काँग्रेस उगवत होतं ते उसाचे मालक झाले, परंतु आजही माझा आदिवासी समाज टँकरनं पाणी पितो, यापासून करू। अरे पृथ्वीच्या जन्मापासून ज्यानं हे जंगल जगवलं, पोटच्या पोराप्रमाणे वाढवलं, त्यालाच इको सेन्सिटिव्ह झोन आणि मानवविरहित क्षेत्राच्या नावाखाली जंगलातून उठवून लावण्यासाठी चालू असणाऱ्या षडयंत्राबद्दल बोलू। होय साहेब, षडयंत्रच, कारण एकीकडे वन हक्क कायदा करायचा आणि या वन हक्क कायद्यातून सांगायचं की आदिवासींच्या जमिनींना लागून असणारं जे वनक्षेत्र आहे ते आदिवासींच्या ताब्यामध्ये कसण्यासाठी द्यायचं, आणि एकीकडे लगेच साहेब त्याला कुंपणं घालायची। मुळात मानवविरहित क्षेत्र ही संकल्पनाच अशा ठिकाणी अस्तित्वात येते की ज्या ठिकाणी एखाद्या प्राण्याला त्या मानवापासून किंवा त्या मानवाला प्राण्यापासून धोका आहे, परंतु आजपर्यंत केलेल्या रेकॉर्डनुसार तिथे राहणाऱ्या माणसांनी कधीही शेकरू या प्राण्याची शिकार केलेली नाही अथवा त्याची तस्करी केलेली नाही, आणि त्या शेकरूने येऊन आम्हा आदिवासींचा गळा दाबलाय अशी केस आजपर्यंत झालेली नाही। मग असं असताना सुद्धा या मानवविरहित क्षेत्राचा अट्टाहास म्हणजे षडयंत्रच। साहेब असे कित्येक प्रश्न आहेत, नक्की कोणत्या प्रश्नाबद्दल बोलू हा प्रश्न पडतो। साहेब 5व्या अनुसूचीबद्दल बोलू की आदिवासींना दिलेल्या गुलाबजामबद्दल बोलू? होय, पेसा कायदा म्हणजे आदिवासींना दिलेला गुलाबजामच, कारण गुलाबजामचं नाव घेतलं की तोंडाला पाणी येतं, तसंच फक्त पाणी येतं, तो पदार्थ तोंडात जाण्याची अजिबात गरज नाही, असा म्हणजे आम्हाला दिलेला पेसा कायदा। कारण साहेब या पेसा क्षेत्रानुसार मिळणारे अधिकार हे त्या वेळेनुसार ठरवले जातात। आजही पेसा क्षेत्रातील राजकीय आरक्षण ही बिगर आदिवासींसाठी राखीव आहेत। साहेब इथं पेसानुसार जे अधिकार मिळतात तेही वेळेनुसार ठरवले जातात। पेसा कायदा म्हणतो की या पेसा क्षेत्रामध्ये जी काही सरकारी बांधकामं होतील त्या प्रत्येक बांधकामाला तेथील स्थानिकांनी मान्यता देणे आवश्यक आहे, त्या स्थानिकांच्या मान्यतेशिवाय तेथे कोणतंही बांधकाम उभं राहणार नाही। परंतु साहेब या पेसा क्षेत्रामध्ये पेसा कायद्यालाच केराची टोपली दाखवून पोलीस बंदोबस्तामध्ये काम केलं जातं, आणि त्याला विरोध करणाऱ्या आम्हा बिरसा ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांना नक्षलवादी म्हणलं जातं। अजून काय काय सांगू पवार साहेब, आज संपूर्ण भारतामध्ये आदिवासी हा वनवासी नाही असं आपण स्वतः संपूर्ण जगभरामध्ये ओरडून सांगतात। याच आदिवासींना वनवासी म्हणणाऱ्यांना आम्ही संविधानिक मार्गाने विरोध केला, म्हणून बिरसा ब्रिगेडच्या 11 कार्यकर्त्यांवरती आंबेगाव तालुक्यामध्ये खोटे गुन्हे दाखल करण्यात आले। पवार साहेब आपण त्यावेळेला आम्हाला आधार दिलात, आदरणीय पवार साहेब त्यावेळेला तुम्ही आमच्या पाठीशी उभे राहिलात, त्यामुळं संपूर्ण चळवळीच्या वतीनं मी आपला या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आम्ही बाबासाहेबांच्या संविधानावर, महात्मा फुलेंच्या समतेवर आणि बिरसावादावर विश्वास ठेवून आदिवासी चळवळ चालवणारी मंडळी आहोत, पण तरी साहेब आम्हाला नक्षलवादी का म्हटलं जातं? तेही जाहीरपणे कार्यक्रमामध्ये का म्हटलं जातं की यांनी बिरसा कोठून आणलाय? साहेब आपणास विनंती आहे, कधीतरी या प्रश्नांची उत्तरे या सर्वांना समजावून सांगा। महादेव कोळी चौथर अभिवादन दिन हा आजपर्यंत सप्टेंबर महिन्याच्या 1 रविवारी करण्याचा ठराव विचार मंचाने केलेला होता, त्याचा उल्लेखही आदिवासी विचार मंचाच्या कॅलेंडरमध्ये आहे, परंतु यावर्षी मात्र ग्रामपंचायत निवडणुकीची आचारसंहिता असल्या कारणानं तारीख बदलण्याचा निर्णय हा आदिवासी विचार मंचानं आणि बिरसा ब्रिगेडनं घेतला।
पण त्यावरून बऱ्याच स्वयंघोषित पुढाऱ्यांनी अकांड तांडव केले. काहींनी तर धमक्या दिल्या की जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही दुसरा कार्यक्रम होऊ देणार नाही. त्यामुळे आदरणीय बेनके साहेब आपणास विनंती आहे की अशा व्यक्तींवरती थोडंसं लक्ष राहू द्या, कारण महादेव कोळी चौथरा हा जरी जुन्नरमध्ये असला तरी ती कोणा एका समाजाची किंवा काही व्यक्तींची जहागीरदारी नाही. या जगात राहणाऱ्या प्रत्येक आदिवासीची ती अस्मिता आहे आणि ती अस्मिता जोपासल्याशिवाय आदिवासी राहणार नाही. कार्यक्रमावर अधिकार सांगणाऱ्यांनी त्या वास्तूला कायदेशीर महत्त्व प्राप्त व्हावं म्हणून कोणतंही काम केलं नाही. या जागेबाबत अनेक पुरावे गोळा करून अनेक वर्षापासून आदिवासी विचार मंच पुरातत्व विभागाचे उंबरठे झिजवत आहे. या कामामध्ये संघटनेचे महाअध्यक्ष शशिकांत करवंदे आणि संदीप मरवळ सरांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आता काही दिवसांपासून आदरणीय झिरवळ साहेबांची त्यांना जोड लाभत आहे. शिवनेरीला सुशोभीकरणासाठी प्रचंड निधी येतो, पण खंत मात्र एवढीच वाटते की साहेब त्यातला एकही रुपया हा या महादेव कोळी चौतऱ्यासाठी खर्च होत नाही. पण तो तिथं खर्च व्हावा, त्याला ऐतिहासिक स्थळाचा दर्जा मिळावा, त्याला पुरातत्व विभागाची मान्यता मिळावी यासाठीच एवढ्या मोठ्या कार्यक्रमाचा अट्टहास संघटना करत आहे आणि तेच कार्य पूर्णत्वाला जावं म्हणून आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब पूर्ण आदिवासी समाज हा आपल्याकडे आशेनं बघत आहे. संपूर्ण सह्याद्रीजानं गाजवला ते आद्य क्रांतीवीर राघोजी भांगरे यांचं भव्य स्मारक व्हावं ही संपूर्ण आदिवासी समाजाची इच्छा. आदरणीय पवार साहेब आपल्यामुळे आणि माणिकरावजी कोकाटे साहेब यांच्या कार्यतत्परतेमुळे आज पूर्णत्वाला जात आहे. पण साहेब या स्थानिक भागाचा जर विचार केला तर चारही तालुक्यांमध्ये क्रांतिकारकांच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी या चारही तालुक्यातील आदिवासी समाजाला जागा नाही. काही दिवसांपूर्वीच बिरसा ब्रिगेडच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आंबेगाव तालुक्याचे आमदार आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब, त्याचबरोबर मोरमारे साहेब आणि संजय गवारी साहेब यांच्या मदतीमुळे पंचायत समिती आंबेगावच्या क्रांतीस्तंभावर लायन हार्टेड होण्या किंगले यांच्या नावाचा नुकताच समावेश झालेला आहे. खरं तर त्याबाबत वेळोवेळी आम्ही साहेबांचे आभार मानलेले आहेत, परंतु साहेब जे लायन हार्टेड होण्या किंगले यांचं गाव जांबोरी या ठिकाणी आजही त्यांचं भव्य स्मारक साहेब उभं राहू शकलेलं नाही. संपूर्ण आदिवासी समाजाची इच्छा आहे का त्या ठिकाणी होण्या किंगलेंचं भव्य स्मारक व्हावं. साहेब आमदारकीच्या निवडणुकीच्या वेळी जुन्नरमध्ये बिरसा मुंडा यांचं तर मावळमध्ये किल्लेदार रामजी मोरमारे यांचं स्मारक उभारू असा शब्द दोनही तालुक्याच्या आमदारांनी आदिवासी समाजाला दिलेला होता. खरं तर खेडमध्ये दोन पायाचा वाघ सत्तू मराडे यांचं स्मारक उभं राहावं अशी संपूर्ण समाजाची इच्छा आहे, परंतु आज तागायत चारही तालुक्यातील आदिवासी समाज आपला सर्वांकडे डोळा लावून आशेनं बघत आहे. पुढील वर्षी पुन्हा महादेव कोळी चौथरा अभिवादन दिनाला पवार साहेबच प्रमुख पाहुणे म्हणून येतील, पण याच कार्यक्रमावेळी ते या चारही तालुक्यातील क्रांतिकारकांच्या स्मारकाचं उद्घाटन करतील असा शब्द चारही तालुक्यातील आमदारांनी आदिवासी समाजाला द्यावा असं बोलून मी या ठिकाणी थांबतो. जय आदिवासी,